नमस्कार, मी दीपक दराडे, न्यूज इन मध्ये आपलं स्वागत. शरद पवार यांची साताऱ्यामध्ये काल प्रचारसभा झाली आणि या सभेच्या वेळी जोरदार पाऊस कोसळू लागला. या कोसळत्या पावसामध्येच शरद पवार यांनी आपली सभा पूर्ण केली. शरद पवारांची हीच सभा सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होतीये. त्या संदर्भातले फोटो आणि व्हिडिओज सगळेजण शेअर करतायत आणि त्याविषयी आपली मतं व्यक्त करतायत. यामध्ये त्यांना मानणारे न मानणारे असे सगळेच जण आहेत आणि प्रचार संपायला राष्ट्रवादी काँग्रेसला एक चांगलं टॉनिक मिळाल्याचंही बोललं जात आहे. बघूयात या संदर्भातली ही विशेष बातमी. वय 80 वर्ष, पण आपल्यासाठी ही फक्त संख्या आहे, बाकी काही नाही. अशाच आविर्भावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कार्यरत राहिलेत. शुक्रवारी सायंकाळी साताऱ्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा झाली. जोरदार कोसळणाऱ्या पावसात शरद पवारांनी सभेला संबोधित केलं. तेव्हापासून सोशल मीडियावर शरद पवारांवर कौतुकाचा पाऊस पडतोय. 80 वर्षाचा योद्धा, बरसेन मी परतेन मी, सलाम पवार साहेब. राजकीय मतभेद असतील, परंतु पवारांची ही लढण्याची वृत्ती वाखाणण्यासारखी. अशा आशयाच्या हजारो पोस्ट फेसबुक व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे. गेल्या 50 हून अधिक वर्ष शरद पवार नावाचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणात ठाण मांडून बसलंय. वय झाल्यावर तरी शरद पवार शांत राहतील असा विरोधकांचा आणि कदाचित स्वपक्ष व मित्रपक्षातीलही अनेकांचा कयास असेल. पण 80व्या वर्षातही इतक्याच उत्साहानं वेगानं शरद पवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले, सभा घेतल्यात, रॅली काढल्यात आणि तरुणाला लाजवेल असा आपला नेता पायाला भिंगरी लावल्यागत फिरतोय म्हटल्यावर घायकुटीला मेटाकुटीला आलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते कार्यकर्ते जोमाने बाहेर पडू लागले. वातावरण बदलत गेलं आणि साताऱ्यातल्या कालच्या सभेनं तर एक वेगळीच ऊर्जा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. याचा परिणाम 21 तारखेला होणाऱ्या महाराष्ट्रातल्या मतदानावर होणार का हे आपल्याला 24 तारखेला लागणाऱ्या निकालातूनच समजून येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज इन पुणे. आपल्याला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या न्यूज इनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, फेसबुकला पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.